जागतिक तापमान वाढीचं संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललंय त्यामुळं महापालिका हद्दीत लागवडीला प्राधान्य दिलं पाहिजे त्याचबरोबर वाहनांचा कमीत कमी वापर करून वायू प्रदूषण आटोक्यात आणलं पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या प्रदेश अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी खासदार वंदना चव्हाण आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील अनेक महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी योजना राबवली आहे पण अनेक पातळ्यांवर ही योजना अपयशी होत चालली आहे त्याऐवजी हॅपी सिटी उपक्रम राबवला पाहिजे असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं नागरिकांना शुद्ध हवा पाणी आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत सर्वच शहरात झपाट्यानं नागरिकीकरण वाढत असले त्यामुळं सर्वांना नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे असं मतही खासदार चव्हाण यांनी व्यक्त केलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढावा अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा तयार करताना या मुद्द्यांचा समावेश असेल असंही खासदार चव्हाण यांनी नमूद केलं पत्रकार परिषदेला आदिल फरास महेंद्र चव्हाण युवराज साळोखे उपस्थित होते